ऐनापूरच्या सरपंच उषा मांगले यांच्या संकल्पनेतून गडहिंग्लज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून इरशाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू टेम्पोने पाठवण्यात आल्या. यावेळी ऐनापूरच्या सरपंच उषा मांगले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, सचिन पाटील, नागेश चौगुले, राजेंद्र तारळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी अमित कांबळे, MH टाइम्स मराठी, गडहिंग्लज, कोल्हापूर. आम्हाला ज्यावेळी पूरग्रस्तमध्ये आमचे गावामध्ये 24 कुटुंब बेघर झाले त्यावेळी आम्हाला मुंबईमधले किशोरी चौगुले यांनी सचिन आपले हिरणगेचे सचिन देसाई यांचे हे सरपंच यांचे भाऊ प्रवीण देसाई यांनी आमच्या गावातील लोकांना 24 कुटुंबांना मदत म्हणजे मदत अशीच केली. ही संकल्पना आम्ही डोक्यामध्ये घेतली आणि आपल्याला कोणतरी अशी मदत आपल्या गावातील लोकांना करतात हा उद्देश ठेवून आम्ही पण ही संकल्पना मनात घेतली आणि आमच्या भागामधले पूर्ण तालुक्यातली आपले आमच्या कडगाव भागामधले सगळे सरपंच लोकांना आम्ही परत प्रतिष्ठित व्यक्तींना सतीश पटेल साहेबांना, प्रकाश पटेल साहेबांना, हिरलगेचे सरपंच सचिन सरांना, म्हणजे मिलिंदा शिवदा, कडलगेचे आनंदा, परत प्रतीक क्षीरसागर, त्यानंतर परमेश्वरी कुपेकर, ह्याचे तनवडीचे सरपंच आरबळे साहेब, बिळगुंदीचे सरपंच तानाजी रानगे साहेब, स्टॉपचे सर्व स्टॉप मेंबरना आम्ही शिवाजी शिंद्रेंच्या वतीने सांगितले तर त्यांनी पण थोडी मदत केली. असे अनेक लोकांनी आम्हाला ह्या कामासाठी मदत केली. हा एकत्र उपक्रम करून आम्ही आज हे सगळं साहित्य घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवण्याची एक हात मत्तीचा सगळ्यांच्या वतीस सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही एक हात मत्तीचा करत आहोत. त्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी धन्यवाद. इरशाळवाडी अपघातग्रस्त लोक जी दुर्घटनाग्रस्त जी लोक आहेत तर त्यांच्याकरता एक हात मदतीचा या भावनेतून खऱ्या अर्थानं ऐनापूरच्या नूतन सरपंच उषाताई मांगले असतील, त्याचबरोबर हिरलग्याचे आमचे सरपंच सचिन देसाई असतील, बेळगुंदीचे आमचे प्रमुख मिलिंद मगदूम असतील, त्यांच्यासोबत असणारे गडहिंग्लज तालुक्यातले विविध गावचे सगळे सरपंच असतील, सन्माननीय शिवाजी शिंद्रे असेल, प्रकाश पाटील साहेब असतील, सगळीच मंडळी, नागेशभाई चौगले आमचे मनसेचे अध्यक्ष आहेत, तर या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक उपक्रम राबवण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी एक भाग घेतलेला आहे. आणि खरोखर मला अभिमान आहे की गडहिंग्लजकर नेहमीच अशी काही घटना घडली तर त्याच्यामध्ये समोर येऊन अगदी सढळ हातानं मदत करण्याची भावना अतिशय चांगल्या पद्धतीनं गेली अनेक दिवसापासून ही मंडळी काम करतायत. तर अनेक वेळा अनेक ज्यावेळी पूरग्रस्त भागांसाठी सुद्धा त्यावेळी आमचे सचिन देसाईचे बंधुराज प्रवीण देसाई त्यांनीसुद्धा मुंबईमधनं इथं मोठ्या प्रमाणात मदत आणून लोकांना मदत दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आज एवढी मोठी मदत आहे की त्या लोकांना नक्की आनंद होईल की बाबा आमच्यासाठी कोणतरी धावून येणारी माणसंसुद्धा या समाजामध्ये आहेत. आणि गडहिंग्लजसारख्या भागातून रायगडसारख्या ठिकाणी तिथं आता तुम्ही जाऊन मदत देणार आहात याचं निश्चित एक स्तुत्य आहे. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. नक्की ताई तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मदतीसाठी लागतील पण निश्चितपणे आपण सगळे गडहिंग्लजकर तुम्हाला मदतीसाठी धावून येऊ. आणि आजचा हा चांगला उपक्रम राबवला याला खरोखर मनापासून आम्ही तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि या सगळ्या अशा कामाला निश्चितपणे शुभेच्छा देतो. आणि त्यांना निश्चितपणे आपल्या गडहिंग्लजकरांच्या वतीनं जे खारीचा वाटा तुम्ही आज देताय त्यांना नेऊन त्याचा निश्चितपणे गडहिंग्लजकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा एक उपक्रम आज या छोट्याशा कार्यक्रमाला आम्हालाही येण्याची संधी मिळाली. खरोखर तुम्हाला सर्व संयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय नामी पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे. आम्ही मागील 2 वर्षापासून गडहिंग्लज शहरामध्ये कर्तव्य बजावत आहे. अतिशय उत्कृष्ट शहर आहे आणि शहरापेक्षा या शहरातील जी काही नागरिक आहेत अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. आज देखील ऐनापूर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच उषाताई मांगले असतील, तसेच शेजारील गावातील जी काही इतर सरपंच असतील, पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर या सर्वांनी देखील आज इरशाळवाडीसारख्या अतिशय निसर्गाने अतिशय त्या गावावरती अतिशय म्हणते कुपल्यासारख्या अतिशय एकदम म्हणजे चुकीची घटना घडली आणि या अनुषंगाने सदर गावातील जी काही
बळी पडलेली इतर नागरिक असतील, इतर कुटुंब असतील, त्यांना मदतीचं एक हात म्हणून अतिशय खूप चांगलं काम केलेलं आहे. तर त्या ऐनापूर ग्रामपंचायत असेल व शेजारील इतर जी काही गावं असतील आणि सदरची जी काही मदत त्यांनी एकत्रितरित्या गोळा केलेली आहे, तर त्या गोळा करण्यामध्ये या सर्वांचा अतिशय मोठा वाटा आहे. तर त्या सर्वांचं मी आमच्या गडी इंग्लिश फाउंडेशनतर्फे अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि थांबतो.